राजकीय सांस्कृतिक घडामोडीसाठी पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज। नमस्कार, आपण बघत आहोत महाराष्ट्र जनता न्यूज। मी आपल्या सोबत राधिका पाटील। आपण बघूया काही चालू घडामोडी। जामनेर येथे विमल गुटखा छाप्यात सहा आरोपी। तालुका जामनेर जिल्हा जळगाव येथे गारखेडा शिवारातील विजया फायबर येथे गुटख्याचे ट्रक असल्याचे संकेत पोलीस मुख्यालय यांना मिळाले असता त्यांनी सापळा रचून विजया फायबर मिल मध्ये ट्रक मधील गुटखा पिकअप वाहनात माल लावत असल्याचे आढळून आल्याने त्यांनी त्वरित ताब्यात घेऊन सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। अन्न बेसर जळगाव येथील अधीक्षक गुज्जर साहेब यांनी विजया फायबर या ठिकाणी जाऊन पंचनामा केला। साधारण 22 लाखाचा गुटखा, एक ट्रक, दोन पिकअप वाहन तसेच सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे त्यांनी आपल्या प्रतिक्रियेतून सांगितले। जामनेर शहरात गुटख्याची विक्री करणाऱ्यांवर व अवैध धंदे करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल असे आवाहन जामनेर सहायक पोलीस निरीक्षक विकास पाटील यांनी दिले। जामनेर पोलीस स्टेशन येथे दिनांक 14/1/19 रोजी गुटखा पान मसाला संबंधी IPC सेक्शन 328/272/273/188/34 बादवीप्रमाणे गुन्हा दाखल असून त्याच्यामध्ये एकूण 6 आरोपी आहेत। सर्वच्या सर्व आरोपी अद्यापपर्यंत फरार असून त्याचा वेळोवेळी आम्ही शोध घेत आहोत। सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर दिनांक 15 रोजी सदर गुन्ह्याचा तपास हा माझ्याकडे वर्ग झाला असून तेव्हापासून आत्तापर्यंत आरोपींचा आम्ही कसून शोध घेत आहोत। वेळोवेळी संबंधित गोडाऊन्सकडे, स्पॉटकडे, तसेच गोपनीय बातमीदार आहेत यांच्या मार्फतीने आम्ही त्यांचा शोध घेत आहोत। तसेच सदर गुन्ह्याचा तपासात अधिकाधिक व चांगले पुरावे कसे जमा होतील या दृष्टीने आम्ही तपास करीत आहोत। त्यांच्यामध्ये राकेश संचिती, त्यानंतर मनोज झाजेड, धर्मेंद्र बुरट, बाजीराव वाघ, तसेच दोन चालक आहेत, एक जिल्हा म्हणून नाही कोणी, असे एकूण 6 रुपये गुटखा जप्त आहे आणि आम्हाला शंका आहे की अजूनही गुटखा त्याच्यामध्ये असण्याची शक्यता आहे। नेमकं जेव्हा तुम्ही गुटखा पकडला त्याची म्हणजे माहिती कशी मिळाली तुम्हाला? सदरचा गुटखा पकडला त्यावेळेस मी रजेवर होतो। त्यावेळेस सदरची कारवाई जी आहे अन्न व सुरक्षा अधिकारी श्री गुज्जर साहेब यांनी ती कारवाई केलेली आहे। तसेच पोलीस अधीक्षक श्री दत्तासाहेब यांच्या गुप्त माहितीवरून त्यांनी पोलीस हेडक्वार्टर जळगाव येथून एक टीम पाठवली होती। सदरच्या टीमने ही कारवाई केलेली आहे। त्यानंतर अजून दुसरी टीम श्री अन्न व सुरक्षा अधिकारी गुज्जर साहेब तसेच LCP चे अधिकारी कर्मचारी
यांची पाठवून सदरची कारवाई. आपलं नाव? माझं नाव अनिल बुजर, अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न आणि औषध प्रशासन, जळगाव. ज्या दिवशी आपण रेड केली याची माहिती आपल्याला कशी मिळाली? दिनांक 13/1/2019 रोजी NCBJ पोलीस निरीक्षक श्री रोहन साहेब यांनी मला मोबाईलवरून माहिती दिली की आम्ही मुख्यालयाचे जे पोलीस आहेत तर त्यांनी गारखेडा शिवारामध्ये विजय फायबर्सच्या आवारात, संपूर्ण आवारात, की विभलचा केशरयुक्त विमान पान मसाल्याचा प्रतिबंधित साठा पकडलेला आहे. त्यानुसार आम्ही 8 वाजता सागर शिंपी, NCBJ सागर शिंपी व त्यांचे समवेत दोन पोलीस कॉन्स्टेबल होते, यांच्यासमवेत आम्ही घटनास्थळावर आला. घटनास्थळावर टोटल 2 पिकअप व्हॅन आणि 1 ट्रकमध्ये संपूर्ण 22 लाखाचा केशरयुक्त विमल पान मसाला आणि विवन सुगंधित तंबाखू असा साठा आढळून आला. तिथे घटनास्थळी पंचनामा केला आणि 14 तारखेला त्यासंबंधी जे 6 आरोपी होते, गाडीमालक, चालक आणि ज्याचा गुटखा होता तो राकेश संजेती, याच्यासह 14 तारखेला जामनेर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. आणि त्या फिर्यादीनुसार सदरची फिर्याद श्री पोलीस उपनिरीक्षक श्री पाटील साहेब हे तपास करत आहेत. बरं सर, काही व्यक्तीकडून असं बोललं जात आहे की ट्रक पूर्ण भरलेला होता आणि ट्रकमध्ये मुद्देमाल हा अर्ध्या गाडीपेक्षाही कमी सापडला. हां, अर्धी गाडी होती. मी जेव्हा घटनास्थळावर आलो त्यावेळेस तिथे अर्धी गाडी तिथे होती. तो मुद्देमाल कुठे गेला, अगोदर काय झालं याबद्दल मला काही सांगता येत नाही. तुम्ही ज्या वेळेस गेले त्यावेळेस अर्धीच गाडी होती? नाही, आधी घडलेलं की नाही घडलेलं हे मला माहीत नाही. मी ज्यावेळेस ते घटनास्थळी भेट दिली, सर्वात अगोदर कोणी भेट दिली? मग सर्वात अगोदर मुख्यालय पोलिसांनी. मुख्यालय पोलीस, ठीक आहे. बरं, यापुढे आता आरोपी फरार आहे, यावर तुम्ही पुढची कारवाई कोणाकडे सोपवली? फिर्याद दिलेली आहे, त्यानुसार जे अधिकारी आहेत त्यांची चौकशी करतात. तुम्ही किती व्यक्तींचे नाव टाकले तिच्यात? मुख्य आरोपी कोण? मुख्य आरोपी 6 आरोपी टाकले. आणखी पण गुन्हा म्हणजे चौकशीमध्ये आणखी जे आरोपी होतील संपूर्ण जामनेर पोलीस स्टेशन अंतर्गत जामनेर तालुक्यातील जनतेला, सर्व पत्रकार बंधूंना माझं असंही आवाहन आहे की कुठल्याही प्रकारचा अवैध धंदे, तसेच गुटखा पान मसाला आपल्या गावांमध्ये, खेडोपाडी तसेच जामनेर शहरामध्ये विक्री होत असल्यास मला त्यासंबंधी तत्काळ कळवावं. तसेच आपले गुज्जर साहेबही नेहमी सहकार्य करीत आहेत. मागच्या एक महिन्यापासून त्यांनी 19 गुन्हे दाखल केलेले आहेत. तरी अशी माहिती मिळाल्यास त्वरित आमच्याशी संपर्क साधावा आणि सहकार्य करावे. गुज्जर साहेब नंबर आहे 94-04-80-33-36. पुन्हा एकदा सांगतो, 94-04-80-33-36.